श्रोते हो आपल्याला प्रत्येकालाच काही ना काहीतरी छंद आणि आवडी असतात आणि ती जपण्यासाठी आपण प्रत्येकजण काही ना काहीतरी धडपडी करत असतो पण हा छंद नुसता जोपासायचाच नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी भरीव करणारे असे एक व्यक्तिमत्व आज आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रात आलेले आहे अभिजित अनिल धोत्रे हे कला शिक्षक असून एमआयटी स्कूल मध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षक आहेत अभिजित सर गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या वस्तूंचा संग्रह करत आहेत शस्त्र कॅमेरे त्याचबरोबर विविध कागदपत्रे अशांचं जतन करणारे अभिजित सर यांनी सहाशेच्या वर पुरातन कॅमेरे जमवले आहेत एक संग्राहक म्हणून पुरातन गोष्टींकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्याची जपणूक याविषयी आपण अभिजित धोत्रे सर यांच्याशी आज अधिकची माहिती जाणून घेणार आहोत सर तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार मॅडम तुम्ही अनेक वर्षापासून वस्तू जमवताय तर सगळ्यात पहिल्यांदा उत्सुकता आहे की ज्ञानदानाच्या क्षेत्रात असणारे तुम्ही अचानक पुरातन वस्तूंचा संग्रह करावा या त्या जमवाव्यात यामागची प्रेरणा काय वास्तविक पाहता मी ज्यावेळेस आठवीला होतो तर माझं शिक्षण हे पुण्यामध्ये झालेले आहे तर आठवीला असताना त्यावेळेस मी कॅम्प या भागामध्ये मी राहिलो होतो आणि त्यावेळेस इराक आणि इराण आणि अमेरिका ह्याचे युद्ध पेटलेलं होतं आणि अनेक तिकडचे नागरिक या कॅम्प भागामध्ये आलेले होते तर पहिला जो माझा संग्रह चालू झाला तो परदेशी नाण्यांपासून चालू झाला कारण माझे अनेक मित्र त्या देशातील माझ्या परिचयाचे होते तर पहिलं जे मला नाणं मिळालं ते कुवेत या देशातलं मिळालं तर ती एक माझी सुरुवात होती आणि ज्यावेळेस माझी दहावी झाली तर दहावी झाल्यानंतर मी एक वर्षाचा फोटोग्राफीचा डिप्लोमा केलेला होता तर या डिप्लोमामध्ये काही लिमिटेशन्स होते की जुन्या कॅमेऱ्यांची फक्त माहिती प्रिंटेड स्वरूपामध्ये होती पुस्तकाच्या स्वरूपामध्ये तर मला असं वाटलं की आपण ते कॅमेरे प्रत्यक्ष बघावे त्याचा मीडिया बघावा तो कॅमेरा उडून बघावा तो कुठल्या बांधणीचा आहे किंवा त्याला कुठली निगेटिव्ह वापरली जायची तर ह्याचा एक मला एक उत्सुकता होती म्हणून पहिला जो कॅमेरा मला मिळाला हा अवघ्या वीस रुपयामध्ये एकोणीसशे शहाण्णव साली मी जुन्या बाजारातून तो मी घेतला आणि तो उघडून वगैरे तो कॅमेरा तो कसा कुठल्या बांधणीचा आहे किंवा तो कसा ऑपरेट होतो हे सगळ्या गोष्टी मी अगदी त्यातनं बऱ्याचशा गोष्टी मला शिकता आल्या आणि तो एक माझा प्रवास एकोणीशे शहाण्णव पासून सुरू झाला तो आज तागळ्यात तो प्रवास माझा सुरू आहे आणि आज आजपर्यंत माझ्या संग्रहामध्ये साडेसहाशे कॅमेरे आहेत ज्याची नोंद लिम्का एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि युनिक बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीची दुहेरी नोंद असणारे तुम्ही पहिले महाराष्ट्रीयन लिमकामध्ये दुहेरी नोंद असली मी पहिलीच व्यक्ती आहे तुम्ही मगाशी म्हणालात की साडेसहाशेच्या आसपास कॅमेरे तुमच्याकडे उपलब्ध आहेत संग्रहित आहेत तर वेगवेगळ्या कालावधीतले असणारे हे कॅमेरे याविषयी थोडस सविस्तर सा सांगाल आता माझ्या संग्रहामध्ये अतिशय दुर्मिळ असा बॉडी कॅमेरा आहे हा बॉडी कॅमेरा शोधण्यासाठी मी वीस वर्ष याच्यासाठी स्पेंड केली आणि हा कॅमेरा मला श्रीरामपूर या शहरामध्ये मिळाला आता बॉडी कॅमेरा मला सांगायला आनंद होतो की फक्त जगामध्ये सातच बॉडी कॅमेरे शिल्लक आहेत आणि आज अफगाणिस्तानमध्ये तीन बॉडी कॅमेरे चालू स्थितीमध्ये आहेत तर बाकी कुठेही बॉडी कॅमेरे शिल्लक नाहीयेत तर या बॉडी कॅमेरामध्ये फोटो काढण्यापासून फोटो प्रिंटिंग किंवा निगेटिव्ह डेव्हलॉपिंग ही सगळी कामं या कॅमेरामध्ये होत होती ऑब्व्हिअसली याचा साईज हा मोठा असतो तर हा एक माझं एक प्रमुख आकर्षण हा एक कॅमेरा आहे पण जगातला सगळ्यात छोटा कॅमेरा जो अॅपो कंपनीने बनवलेला तो साधारण एक दोन इंचा कॅमेरा आहे एकोणीशे पन्नास साली बनवलेला तर तो, तो सुद्धा चालू स्थितीमध्ये माझ्या संग्रहामध्ये आहे त्याच्यानंतर पाण्यातला कॅमेरा आहे पुन्हा एक सोनी कंपनीने काढलेला फ्लॉपी कॅमेरा की फ्लॉपी जर त्याच्यामध्ये टाकली तर फ्लॉपी बंद झालेत तर फोटो काढल्यानंतर डायरेक्ट फ्लॉपी मध्ये ते सेव्ह होऊ शकतील तर तो, तो एक कॅमेरा आहे पुन्हा थ्री डी कॅमेरा आहे तर असे विविध कॅमेरे मी जमा केले नुसते कॅमेरे नाहीत तर त्याच्यासोबत त्या काळी जे काही निगेटिव्ह होत्या ग्लास निगेटिव्ह कासेच्या निगेटिव्ह तर ते सुद्धा मी जमा केलेले आहेत उत्सुकता आहे की अशा पद्धतीचं जेव्हा तुम्ही कॅमेरा आणि शस्त्रांची जमवाजमव सुरू केली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हे कॅमेरे जमवल्यानंतर त्याविषयीची मांडणी म्हणा किंवा आपण म्हणूयात की त्याचा संग्रह करताना काही अडचणी आल्या असतील किंवा संग्रह नक्की कुठे करायचा कारण त्यासाठीची वेगळी जागा किंवा काही तरतूद अशा पद्धतीचं काही हाताशी नसताना मग हे सगळं कसं जमवत गेलात सुरुवातीला कॅमेरे ज्यावेळेस मी मिळवत ते होतो तेव्हा साधे काही मॉडेल्स माझ्या संग्रहामध्ये येत होते परंतु त्यातले काही दुर्मिळ कॅमेरे सुद्धा मी त्याचा शोधात होतो मग त्या ठिकाणी मला अनेक लिमिटेशन्स येत होते काही लोक मला रिस्पॉन्स देत नव्हते मग यासाठी मी खेडेगावांमध्ये जायला लागलो आणि मग माझा एक शोध असा चालू झाला की त्या काळातले जुने कोणी ज्येष्ठ मंडळी असतील फोटोग्राफर असतील तर अशा लोकांना मी भेटण्याचा प्रयत्न करू लागलो आणि त्यांच्या माध्यमातून जे काही या फोटोग्राफीच्या वस्तू मिळतील ते मी जमवू लागलो तर त्याच्यामध्ये मला बरेचसे वर्ष गेले लोकांशी ओळख वाढवणं त्यांच्याशी बोलणं हे कॅमेरे मेंटेन करणं आणि मग मला हे कॅमेरे त्यांच्या माध्यमातून मिळू लागले तर ह्या गोष्टी खूप काही असे खूप इझी नाहीयेत की पटकन तुम्हाला मिळू शकतील त्याच्यासाठी शोध तुम्हाला घ्यावा लागतो खूप भ्रमंती करावं लागतील आणि जर तुमच्याकडे पैसा असेल तेवढा पैसाही तुम्हाला या गोष्टींसाठी जेवढी दुर्मिळ गोष्ट असतील तेवढा पैसा तुम्हाला मोजा लागतो तर साडेसहाशे कॅमेरे जमा झाले त्याच्यानंतर साडेतीनशे शस्त्र माझ्या संग्रहामध्ये आहेत काही टेलिफोन्स आहेत जुने दस्त आहेत तर ह्या गोष्टी ठेवण्यासाठी सुद्धा जागेचा प्रॉब्लेम या पुण्यासारख्या शहरामध्ये येतो तर मी आता सिंहगड रोडवर आनंदनगर या भागामध्ये लकीनी मला समोर एक फ्लॅट मिळाला वनबीएसकेचा आणि त्याचं रुपांतर मी एक छोट्याशे म्युझियम मध्ये केलेले महाराष्ट्रातल्या अनेक लोक काही शाळेतली काही मुलं माझ्या या छोट्या संग्रहांमध्ये येतात बघण्यासाठी तर ते मी आता एक छोटासा डिस्प्ले त्या ठिकाणी मी केलेला आहे तुम्ही ज्या ठिकाणी या सगळ्या वस्तूंचा संग्रह केलाय तर त्याची मांडणी किंवा त्याची जी काही देखभाल आहे त्याविषयी थोडस सांगाल आता शस्त्रांचा जर विषय असेल तर मी शक्यतो पॅनल्स केलेले आहेत म्हणजे प्लायवूडचे पॅनल्स साधारण तीन बाय दोनचे केलेले मी तर प्रत्येकाचे मी वेगळे पॅनल्स केलेले आहेत म्हणजे मोगल तलवारी वेगळ्या मोगल कटेरी वेगळ्या मराठा हे सेक्शन मी वेगळे केलेले आणि ऑब्विस्ली ह्याचे एक्झिबिशन्स मी पुणे किंवा पुण्याच्या बाहेर मी भरवतो आजपर्यंत माझे चाळीस एक्झिबिशन झालेले आहेत शाळांमध्ये मी जसं मी सांगितलं की फ्री ऑफ कॉस्ट मी हे सगळं घेऊन जातो तर साधारण वीस पॅनल्स मी ह्याच्यासाठी केलेले आहेत तर नक्कीच ह्याला पावसाळ्यामध्ये ह्याच्याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे कारण पावसाळ्यामध्ये या दमट हवामानामुळे ह्याला गंज लगेच पकडतो किंवा बुरशी चढली जाती तर वेळोवेळी तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष ठेवा लागतं आणि उन्हाळ्यामध्ये मात्र ह्याला तुम्ही या जे काही विशिष्ट प्रकारचं तेल आम्ही बनवतो हे तेल त्याच्यावरती अप्लाय करावं लागतं त्यामुळे ही नक्कीच ह्याची काळजी घ्यावी लागते तुम्ही आताच म्हणालात की कॅमेराप्रमाणेच अनेक शस्त्रांचाही आपण संग्रह केलात तर नक्की कोणत्या पद्धतीची शस्त्र आता तुमच्याकडे आहेत आता माझ्याकडे साधारण चाळीस एक तलवारी आहेत शिवकालीन पेशवेकालीन किंवा इंग्रजांच्या काळातली तर त्याच्यामध्ये आपण जर विभागणी केली तर मोगल तलवारी आहेत पुणे इंग्रजांची इंग्रजांनी वापरलेल्या तलवारी आहेत मराठ्यांच्या तलवारी आहेत पंजाबी तलवारी आहेत राजपूत तलवारी आहेत तर प्रत्येकाच्या तलवारीमध्ये काही ना काही भेद असतो त्याच्या मुठीवर आपण या तलवारी ओळखू शकतो त्यानंतर तोफ गोळे जिवंत माझ्या संग्रहामध्ये आहे त्या अतिशय मेहनतीने मी जमा केलेले तर अगदी एक इंचापासून ते एक फुटापर्यंत तोफ गोळे त्यानंतर विटा आपण बोलीभाषेमध्ये त्याला ईटा म्हणतो जे अतिशय दुर्मिळ असं शस्त्र समजलं होतं तर ते माझ्या संग्रहामध्ये तीन आहेत सांग नावाचं एक सात फुटाचं शस्त्र माझ्या संग्रहामध्ये आहे त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा अतिशय आवडतं असा पट्टा तर तो सुद्धा माझ्या संग्रहामध्ये आहे असे विविध शस्त्र जवळजवळ साडेतीनशेच्या आसपास शिवकालीन शस्त्र माझ्या संग्रहामध्ये आहेत तुम्ही आताच म्हणालात की शिवकालीन तलवारी किंवा पट्टा अशी शस्त्र ही आहेत रजपूत आहेत मुघल आहेत तर या शस्त्रांमध्ये काही मूलभूत फरक आहे का की ज्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की ही मराठ्यांची तलवार आहे ही रजपूत तलवार आहे ही इंग्रजांच्या काळातील किंवा इंग्रजांनी वापरलेली तलवार आहे हो तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या एक्झॅक्टली तलवारी आहेत हे जर बघायचं म्हटलं तर याचा पाता आणि मूठ ह्याच्यावरून आपण ओळखू शकतो तर मराठ्यांच्या जर तलवारी बेसिकली आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर मराठीच्या तलवारी ह्या हात बंद असायच्या म्हणजे बोटांना कुठली इजा होऊ नये पण त्याला एक आवडण असायचं त्याला आपण परस हा एक शब्द त्याला आहे तर हे परस हा जो काही पाठ आहे हा मोगल किंवा रजपूत तलवारीमध्ये बघायला मिळत नाही त्याच्यानंतर रजपूत हे सूर्यभक्त होते त्यामुळे या तलवारीच्या वरच्या भागामध्ये सूर्याचं चिन्ह अंकित केलेलं असायचं मोगल तलवारीमध्ये कुठलंही चिन्ह नसायचं फक्त एक वाटी असायची वरच्या भागामध्ये त्याच्यावरनं आपण त्याचा भेद ओळखू शकतो ते इंग्रजांच्या तलवारींचं पातळ हे सरळ असतं दूध आधी असतं त्याच्या मुठीची जी काही बांधणी असते ती सुद्धा वेगळ्या पद्धतीची असती तर अशा जे काही वेगवेगळे काही फरक असतील त्याच्यावरनं आपण या तलवारी ओळखू शकतो तुम्ही आताच म्हणालात की तुमच्याकडे जे तोफगोळे आहेत ते जिवंत आहेत तर अशा पद्धतीचे जिवंत तोफगोळे संग्रहित करणं हे तसं बघायला गेलं तर खूपच रिस्की गोष्ट आहे किंवा अडचणीचीही असू शकते तर मग या तोफगोळ्यांच्या संग्रहासाठी तुम्ही काही खास योजना केली आहे का आता हे जे काही तोफ गोळे माझ्याकडे आहेत हे दगडी तोफगोळे आहेत त्याच्यामध्ये कुठलंही दारू किंवा बारूद ह्याच्यामध्ये नसती ते बेसिकली याचा वापर शिवकाळामध्ये जे काही किल्ल्यांच्या भिंती असतील किंवा काही दरवाजे असतील हे फक्त पाडण्यासाठी याचा उपयोग होत होता त्यामुळे ह्याचे जे काही दारू वगैरे हा जो काही याच्यामध्ये ऍक्टिव्हेट नसतो तर हे फक्त किल्ला नेस्त नाबूद करण्यासाठी किंवा काही तटबंदी असतील तर असे बुरुज वगैरे पाडण्यासाठी याचा वापर केला जात होता त्यामुळे तसं ह्याच्यामध्ये एक तसं डेंजरस याच्यामध्ये काही नाहीये ओके तर ते सेफ्टीसाठी आपण तसं म्हणजे घरामध्ये ठेवू शकतो संग्रह करत असताना आपल्याकडे पुरातत्वीय खातेही आहे त्यांच्याकडेही वेगवेगळ्या पद्धतीची ऐतिहासिक साधनसामग्री संग्रहित केली जाते परंतु तुमचा हा जो काही संग्रह आहे हा वैयक्तिक स्वरूपाचा आहे तर मग वैयक्तिक स्वरूपामध्ये अशा पद्धतीचा संग्रह करताना खूप विशेष काळजी घ्यावी लागत असेल तर त्याविषयी थोडस सा सांगाल आता ज्यावेळेस आम्ही हा संग्रह करतो त्यावेळेस अनेक जे काही गोष्टी येतात जे काही शस्त्र आमच्याकडे येतात त्यावेळेस ते अतिशय बिकट अवस्थेमध्ये किंवा भयानक अवस्थेमध्ये असतात त्याला गंज चढलेला असतो त्याचं पातळ तुटण्याच्या अवस्थेमध्ये असतं तर हे मे महिन्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये याचं काम आम्ही करतो त्याचा अखंड गंज काढून त्याला विशिष्ट प्रकारचं तेल लावणं आणि त्याचं आयुष्य वाढवणं तर ही सगळी कामं मे महिन्यामध्ये चालतात तर अनेक प्रदेशामध्ये आमचं फिरणं होतं काही शस्त्र ही नद्यांमध्ये सापडतात अतिशय सडलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे एमपी मध्ये म्हणजे पूर्वी हे नदीच्या किनारी युद्ध केले जायचे इव्हन मला आता मध्यंतरी विदिशा जे मध्य प्रदेशमध्ये ऐतिहासिक ठिकाणी तर त्याच्या विदिशाच्या नदी पात्रामध्ये मला काही बाणांची टोकं सापडली तर ते सुद्धा अतिशय गंजलेल्या अवस्थेमध्ये होती पण मी ते आहे तशी ठेवलेली थे आहेत तर ज्यावेळेस शस्त्र आमच्याकडे येतात तेव्हा ती चांगल्याच अवस्थेमध्ये असतील असं नाहीये तर त्याचं मेंटेनन्सचं काम हे अतिशय अवघड आहे जवळजवळ एका दिवसामध्ये दोन ते तीन तलवारी आम्ही साफ करू शकतो कारण ते वाळवणं त्याला तेल लावणं हे अतिशय अवघड काम आहे पण ते आम्ही करतो त्याचं ओके ही शस्त्र जमवण्यासाठी साहजिक आहे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रवास केला असेल महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही ही शस्त्र जमवली आहेत तर वस्तू संग्रह करत असतानाचा लोकांचा तुम्हाला असणारा सपोर्ट किंवा लोकांची असणारी तुम्हाला मदत तिथले अनुभव हे जाणून घ्यायला आवडतील ज्यावेळेस मी शस्त्रसंग्रह सुरू केला ऑबियसली ही प्रयत्न मी माझ्या आजोबांकडून घेतली आजोबांना इतिहासाची आवड होती तर माझ्या एकच फक्त इच्छा होती की आपल्याकडे फक्त शिवकालीन एखादी तलवार असावी भले ते तुटलेल्या अवस्थेमध्ये असेल परंतु जवळजवळ मी सात ते आठ वर्ष घालवली जुन्नर किंवा वेल्ला असे जे काही ऐतिहासिक ठिकाण आहेत अशा ठिकाणी सुद्धा भ्रमंती मी खूप केली परंतु मला कुठं काही यश आलं नाही या सात वर्षामध्ये परंतु नंतरच्या काळामध्ये मी एक याचा शोध चालू केला की ज्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या किंवा पेशव काळामध्ये किंवा ज्या ठिकाणी युद्ध घडलेली आहेत किंवा एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी तर अशा ठिकाणी जाऊन मी ह्या शस्त्रांचा शोध मी सुरू केला तर आता जवळजवळ पाच एक वर्षामध्ये माझा हा हा जो प्रवास सुरू झाला तो एक साडेतीनशे शस्त्रांपण येऊन थांबलेला आहे अजूनही काही दुर्मिळ शस्त्र मला मिळतात तर माझ्या संग्रहामध्ये काही अश्वयुगीन किंवा नवाश्वयुगीन सुद्धा हत्या माझ्या संग्रहामध्ये आहेत तर आम्हाला ती ठिकाणी माहिती असतात किंवा पुण्यातला जर विचार करतो इनामगाव नावाचं एक ठिकाण आहे पुण्यामध्ये की त्याचा काळ जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वीचा तो काळ आहे म्हणजे थोडक्यात नवा अश्मयुग कर्नाटकमध्ये सुद्धा आपल्याकडे काही असे चांगले ठिकाणे आहेत जुन्नरचा इतिहास मोठा आहे जुन्नरमध्ये साधारण सातवहन यांची राजधानी त्या ठिकाणी होती तर त्या ठिकाणी काही अशा अवशेष आम्हाला सापडतात तर ते सुद्धा आम्ही जमा करतो काही शाळांमध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट कुठलाही मानधन न घेता मी याची व्याख्या देतो आणि ही सगळी शस्त्र मी त्या ठिकाणी एक्झिबिट करतो पण मुलांनी ही शस्त्र बघायला मिळावीत कारण अश्मयुगीन किंवा नवा अश्मयुगीन ही शस्त्र आजकाल तुम्हाला अजिबात आज बघायला मिळत नाही आपल्याला फक्त गाडो माहितीये हडप्पा माहितीये परंतु पुण्याच्या जवळ जे ऐतिहासिक ठिकाण आहेत तर ते आपल्याला एक्झॅक्टली माहिती नाहीयेत तर हे गोष्टी ह्याच्या अवशेष मी जमा करतो तर नक्कीच ह्याच्यामध्ये अनुभव चांगले सुद्धा येतात वाईट सुद्धा येतात कारण अनेक लोकांच्या भावना या शस्त्रांशी जुडलेल्या असतात परंतु त्या लोकांना माहीत नसतं की हे कसं मेंटेन करावं जर ते एखादी तलवार जर गंजत असेल तर त्याचं आयुष्य कमी होतं त्यामुळे आम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स करतो कारण आम्ही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने याचं मेंटेनन्सचं काम आम्ही करतो आणि मग ते घरी आणल्यानंतर तर नक्कीच ह्याला कोणी काही फ्रीमध्ये देत नाही मोफत देत नाही त्याच्यासाठी फार मोठी अमाऊंट ह्याच्यासाठी आम्हाला मोजा लागती कारण आताच मी सांगितलं लोकांच्या भावना त्याच्यामध्ये असतात त्यांचा एक पूर्वजांचा एक ठेवा असतो तर असे चांगले अनुभव येतात किंवा वाईट अनुभव येतात पण आम्ही त्या लोकांना कन्व्हिन्स करून या शस्त्र आम्ही त्यांच्याकडनं विकत घेतो तर बाहेर प्रदेशामध्ये सुद्धा माझं अनेक ठिकाणी फिरणं होतं तर जवळजवळ एमपी या साईडमध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अनेक ऐतिहासिक गावं आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा काही भंगारवाल्यांकडे सुद्धा मिळतं तर नक्कीच मला एक अनुभव सांगाय असं वाटेल की एका भंगारवाल्याकडे मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या लोकांना खूप काही महत्व नाही या शस्त्रांचं परंतु त्याच्याकडे गेलेला असताना तर त्याच्या या दुकानामध्ये भंगाऱ्याच्या दुकानामध्ये मला एक बळीची कुऱ्हाड मला सापडली म्हणजे सारे दीड एक फुटाची कुराड मोटे हैसा शोर माजा कुराड ती कुऱ्हाड होती चांगल्या मोठ्या साईज मध्ये तर ह्याचा शोध माझा चालू झाला मग त्याला फशी कुराड सुद्धा म्हणतात आणि ती जेव्हा मी घरी आणली तर त्यांनी त्या ते अगदी खूप कमी किमतीत दिली कारण त्याला त्याचं महत्व नव्हतं आणि जेव्हा त्याचा साफसफाई केली गेली त्या पात्याची कुऱ्हाडीच्या पात्याची तर त्याचा असा अनुमान निघाला की ही कुऱ्हाड ही एखाद्या माणसाला त्याची मान तोडण्यासाठी ती वापरली जात होती म्हणजे जर त्या काळामध्ये एखाद्या माणसाने कुठला गुन्हा केला असेल तर त्याची मान खाली ठेवून ती तोडण्यासाठी ती कुऱ्हाडीचा वापर त्या काळी केला जात होता आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम त्या कुऱ्याडीवरती आहे तर अशा खूप चांगल्या गोष्टी मिळतात आताच मी सांगितलं की विदिशामध्ये सुद्धा मला अखंड बाणाची टोकं सापडली तर ती बाणाची टोकं मी आम्ही जेव्हा त्याचा त्याच्यावरती अभ्यास केला तर ती बाणाची टोकं जवळजवळ बावीसशे वर्षांपूर्वीची निघाली तर मी किंवा काही तंबूचे पूर्वी जे काही युद्ध व्हायचे तर तंबू ठोकले जायचे त्या नदी किनारी तर त्या तंबूचे खेळे सुद्धा मला सापडले तर प्रत्येक नदीच्या किनारी काही ना काही इतिहास हा घडलेला असतोच तर अशा अनेक गोष्टी आम्हाला नदीमध्ये सापडतात काही डोंगरावरती सापडतात काही किल्ल्यांमध्ये सापडतात तर आम्ही ते व्यवस्थित जतन करतो आता तुम्ही हे सगळं सांगत असताना माझ्या डोक्यात सहज प्रश्न आला की तुमचं या संदर्भातलं वाचनही अफाट असेल कारण नक्की शस्त्र कुठे मिळतात याचे संदर्भ आधी शोधल्याशिवाय ही शोध मोहीम खरं तर सुरूच होऊ शकत नाहीये तर कोणत्या पद्धतीची पुस्तकं किंवा मार्गदर्शक असं काही तुम्ही वाचताय का जेणेकरून तुम्हाला हा शोध घ्यायला सोपं पडेल आता ही खरंच सुरुवात माझी झाली ही पहिला सहसी प्रमोद मांडे सर तर हिना दुर्गा ही पदवी दिलेली होती आणि जवळजवळ भारतातले सगळे किल्ले त्यांचा किल्ल्यांवरती अभ्यास होता भ्रमंती केलेली होती ज्यावेळेस शिवराय आग्र्यातून निसटले तर आग्रा टू रायगड हा जो काही रस्ता होता हा जो काही मार्ग होता हा बावीस वर्ष त्यांनी आयुष्यातले घालून तो रस्ता त्यांनी शोधून काढलेला होता तर ही प्रेरणा मी प्रमोद मांडे सरांकडून घेतली तर त्यांची काही पुस्तकं आहेत तर मी त्यांची पुस्तक रेफर करतो अनेक ऐतिहासिक काही दस्त पूर्वीचे असतील मोडी लिपीतले तर मोडी सुद्धा मी बेसिक आता शिकलेलो आहे आमचे काही ग्रुप्स आहेत तर या ग्रुप्समधनं त्या माध्यमातनं आम्हाला कळतं की कि कुठल्या किल्ल्यावरती काय आहे किंवा शिवाजी महाराजांचे कुठल्या किल्ल्यावरती काही काही शस्त्रकार साठा होता का किंवा तोफ गोळ्यांचा सा काही साठा होता का अशी काही बेसिक माहिती आम्हाला मिळती तर मग त्या माध्यमातनं आम्ही अभ्यास करून ते जे काही दौऱ्या असतात हे सुट्टीच्या काळामध्ये आम्ही आयोजित करतो ओके या संग्रहामध्ये तुमच्या सोबत आणखीन कोण कोण सहभागी आहे आता ह्याच्यामध्ये आमची एक टीम असती प्रत्येक खेडेगावामध्ये माझे, माझे कॉन्टॅक्ट्स आहेत इतिहासावरती काम करणारे काही चांगली मुलं म्हणजे खरोखर ते काही किल्ले साफ करतात काही जण शस्त्रसाठ सुद्धा करतात तर अशी अनेक ठिकाणी आमचे लोक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत मग तो कोकण भाग असेल वेल्ला भाग असेल तर अशा लोकांच्या माध्यमातून आम्ही ही मोहिमा आम्ही सगळे ऑर्गनाईज करतो मग काही मोहिमा एक दिवसाच्या असतात काही दोन दिवसाच्या असतात बरेचदा कर्नाटकमध्ये सुद्धा खूप सुंदर असे किल्ले आहेत तर तिकडे आम्ही थोडासा वेळ असेल दिवस तेवढे तुमच्या हातामध्ये असतील तर ते सुद्धा आम्ही आयोजित करतो ह्याच्यामध्ये नक्कीच कष्ट खूप पडतात कारण त्या ठिकाणी जाणं त्या ठिकाणी राहणं किंवा काय काय किल्ल्यांवरती पाण्याची सोय नसती तर हे सगळा विचार करून आम्ही हे सगळं अतिशय नियोजन पद्धतीने आम्ही या सगळ्या घटना म्हणजे जे काही प्लॅनिंग आहे आम्ही सगळं एक महिना अगोदर करतो इतिहास म्हटला की त्याच्याविषयी संभ्रम किंवा आपण म्हणूयात समज गैरसमज खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत जसं इतिहासातल्या व्यक्तींविषयी आहेत तसंच शस्त्र आणि हत्यारांविषयी आहे की एवढ्या एवढ्या वजनाची तलवार हा ऐतिहासिक राजा किंवा योद्धा वापरत होता आणि मग त्या संदर्भातले समज गैरसमज सगळंच तर तुम्ही तर ही सगळी हत्यारं प्रत्यक्षात हाताळताय तर खरोखर तलवारींचं वजन इतकं मोठ्या प्रमाणावरती असतं का किंवा पात्यांचं वजन इतक्या मोठ्या प्रमाणावरती असतं का अशी एक छोटीशी शंका आहे या सोशल मीडिया ज्या वेळेस अस्तित्वात आलं तर अनेक लोक कुठलाही अभ्यास न करता काही कमेंट्स त्याच्यामध्ये टाकत असतात तर मधल्या काळामध्ये काही सोशल मीडियावरती असे काही अफवा आम्ही म्हणू शकतो की तलवार शिवाजी महाराजांच्या तलवारीचं वजन हे तीस किलो होतं किंवा पस्तीस किलो होतं किंवा संभाजी महाराजांची तलवारी साठ किलोची होती तर अशा कुठल्याही तलवारी माझ्या बघण्यात सुद्धा नाहीयेत इव्हन माझ्या अभ्यासानुसार तलवारीचं वजन जास्तीत जास्त तीन किलोपर्यंत असतं कारण साठ किलो किंवा किलो पस्तीस किलोची तलवार योद्धामध्ये फिरवणं आणि हे एवढं जड तलवारीचा उपयोग तसा काहीच नव्हता तर अशा अनेक गैरसमज त्या काळामध्ये आहेत किंवा पट्टा किंवा दानपट्टा ह्याच्यामध्ये सुद्धा लोक जमलिंग होतात लोक दानपट्टाच बोलतात तर दानपट्टा हे जे काही शस्त्र आहे फक्त मर्दानी खेळासाठी वापरलं जातं आणि युद्धामध्ये पट्टा त्याच्यामध्ये बेसिक फरक असाय की पट्टा हा सरळ पात्याचा असतो त्याचं पाता अतिशय कडक असतं कठीण असतं आणि दानपट्टा याचा पातळ लवचिक असतं तर युद्धामध्ये असं लवचिक पात्याचा कधीही उपयोग केला गेला नाही तर लोक कुठलाही अभ्यास न करता या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावरती विश्वास ठेवतात इव्हन काही मूवीज मध्ये सुद्धा काही गोष्टी अशा चुकीच्या दाखवल्या जातात तर लोक पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवतात तुम्ही एक नक्कीच याच्या या माध्यमातून सांगेल की तुम्ही प्रथम त्याचा अभ्यास करा विचार करा की साठ किलोची तलवार आपण फिरू शकत नाही युद्धामध्ये बरोबर असं कुठल्याही तलवारी त्या काळी अस्तित्वात नव्हत्या तर साधारण तीन किलो एवढं वजन त्या तलवारींचं होतं ओके आपण वेगवेगळ्या शस्त्रांविषयी बोलतोय तर आत्ताच विषय निघाला की शस्त्र वेगवेगळ्या पद्धतीची आहेत तर या शस्त्रांचा खरेखुरेपणा याविषयी थोडस सा सांगाल आज आता आजकालच्या काळामध्ये अनेक डुप्लिकेट शस्त्र मार्केटमध्ये आलेली आहेत ते शो शोसाठी असतात तर ह्याचा स्टीलचा वापर त्याच्यामध्ये जास्त केला जातो परंतु जुने काही तलवारी असतील त्याची मुठी वेगळ्या असतात त्याचं पात्र वेगळं असतं याचं कुठेही बॅलन्स घडत नाही कारण एक साधी गोष्ट आहे की पूर्वी जर एखादी तलवार बनवायची असेल तर मूठ आणि पात याचा बॅलन्स पूर्वी घडवला जायचं आणि मगच त्याचा बॅलन्स घडवून ते युद्धामध्ये या गोष्टी वापरल्या जायच्या तर आता माझा एवढा अभ्यास झालाय की मी त्याच्यावरनं ओळखू शकतो कारण काही लोक वेल्डिंगचा वापर करतात कारण त्या काळी वेल्डिंग नव्हतं तर त्या काळी रिबिटीक होतं तर आजकालचं रिबीट आणि त्या काळातलं रिबीट ह्याच्यामध्ये सुद्धा काही भेद असतात फरक असतो तर ते मी ओळखू शकतो किंवा जर एखादी डुप्लिकेट तलवार आली म्हणजे रिफिटिंगची तर त्याचा बॅलन्स सुद्धा म्हणजे मुठीचा जो खालचा भाग असतो नक्की आपण बोलतो किंवा पातळ ज्या ठिकाणी पातळ फिटिंग असतं तर त्या ठिकाणी बोट ठेऊन तुम्ही त्याचा बॅलन्स तुम्ही करू शकता तर असे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात हे बघून सुद्धा तुम्ही ओळखू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळातलं आणि आजकालचं पोलाद तर हो। त्या काळातलं पोला पोलाद आणि आजकालचं पोलाद ह्याच्यामध्ये सुद्धा जमीन आसमाचा फरक आहे तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता okay. तर तो तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे तर तुम्ही तेवढा निरीक्षण करून तुम्ही तेवढा अभ्यास करून तुम्ही त्या गोष्टी ओळखू शकता तर आम्ही ते ओळखू शकतो तुम्ही आता मग अशी म्हणालात की ज्या पद्धतीनं तुम्ही शस्त्र जमावली आहेत कॅमेरे जमावले त्याचप्रमाणे काही दस्तऐवजही तुम्ही संग्रहित केलेत तर त्याच्याविषयी थोडस सांगाल पूर्वी जे काही मराठा संस्थानिक होते मग कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल भोर असेल औंद असेल तर आपलं एक स्वतःचं एक अस्तित्व त्या काळी होतं तर प्रत्येक या संस्थानिकांनी स्वतःचे काही स्टॅम्प्स पेपर त्या काळी स्वतः बनवलेले होते तर असे स्टॅम्प्स पेपरचाही शोध मी चालू केला विशेष म्हणजे राजस्थानचे स्टॅम्प्स पेपर तुम्हाला इझिली मिळतात अगदी स्वस्तात मिळतात ते कॉमन आहेत परंतु मराठा साम्राज्याचे स्टॅम्प्स पेपर हे मिळणं फार अवघड आहे आणि जर लकीनी ते मिळाले तर त्याला खूप मोठा तुम्हाला पैसा तेवढाच मोजा लागतो साधारण भोर किंवा औंध किंवा अक्कलकोट ह्याचे स्टॅम्प्स पेपर मिळणं अतिशय अवघड आहे आणि त्याच्यापेक्षाही दुसरी गोष्ट म्हणजे कुठली मोडी दस्तावेज ओरिजिनल हे मिळणं खूप अवघड आहे तर या गोष्टी शोधणं हे एक आणखी एक मोठा टास्क असतो तर मी आता माझ्याकडे सगळं नाही म्हणता येणार ना, परंतु काही संस्थानिकांचे स्टॅम्प्स पेपर मराठा संस्थानिक तर निम्मे तरी माझ्या संग्रहामध्ये आहेत आणि त्याचाही शोध चालू आहे कारण हे पेपर पेपरवरनं तो कधी छापला गेलाय कुठं छापला गेलाय कारण ते अतिशय सुंदर अशा रीतीने खूप छान फिनिशिंग केलं असतं त्याचे काही शिक्के असतात त्याच्यावरनं तुम्ही त्याचा इतिहास ओळखू शकता तो राजा कोण होता हिची नावं तुम्ही त्याच्यावरनं ना ओळखू शकता त्याच्यावरचा मॅटर तुम्ही वाचू शकलात तर नक्कीच कुठला ना कुठला ती इतिहास तुम्ही उलगडू शकता तर ते सुद्धा माझा शोध अजूनही चालू आहे सहाशेपेक्षाही अधिक कॅमेरे तुम्ही जमवलेत पेक्षा अधिक शस्त्र सुद्धा तुमच्या संग्रहात आहेत इतका छान संग्रह करत आहातच भविष्यामध्ये यालाच धरून पुढे काही करण्याबद्दलच्या काही योजना असतील तर त्याविषयी सांगाल पुढे मला एक संग्रहालय पुण्यामध्ये करायचं आहे जेणेकरून लोकांना हिचा इतिहास कळेल शिवाजी महाराजांचा इतिहास कळेल किंवा काळामध्ये सुद्धा जे जे काही युद्ध झाले तो इतिहास लोकांना कळेल तर या सगळं एक्झिबिट करण्याचं माझं प्लॅनिंग आहे आणि जे काही करायचं ते मला पुण्यामध्येच करायचं आहे कारण पुण्याचा इतिहास जसं पाहिला गेला तर पुणे ही एका काळची हिंदुस्थानची राजधानी होती तर पुण्याचा इतिहासही फार मोठा आहे तर आणि माझा जन्मही पुण्याचाच आहे त्यामुळे मला जे काही म्युझियम करायचं ते पुण्यामध्ये करायचे नक्कीच ह्याच्यासाठी फंडिंग मला तसं कमीच पडते आता परंतु जागेचा शोध मी घेतोय पण जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या परीने संग्रहालयासाठी मी प्रयत्नशील आहे ज्यांना कुणाला तुमचा हा खास संग्रह बघायचा असेल तर त्या व्यक्तींसाठी काय सांगाल की नक्की हा संग्रह ते बघायला कुठे येऊ शकतात तुमच्याशी कशा पद्धतीनं त्यांनी संपर्क करावा आता हा जो काही संग्रह मी एक्झिबिट केलेला आहे म्हणजे जे काही छोटं संग्रहालय केलेले आहे ते सिंहगड रोडवर आनंदनगर या भागामध्ये विठ्ठल नगर कॉलनी म्हणजे संतोष हॉलच्या समोरच्या लेनमध्ये तिथं विठ्ठल नगर कॉलनीमध्ये दीपाली अपार्टमेंट तर या ठिकाणी एक छोटंसं संग्रहालय मी बनवलेला आहे तर नक्कीच ज्या लोकांना बघण्याची इच्छा असेल किंवा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असेल तर अनेक लोक सुद्धा माझ्याकडे येत असतात पण ज्यांना खरोखर बघण्याची इच्छा आहे तर नक्कीच माझ्या या संग्रहालयाला व्हिजिट करू शकता तर सिंहगड रोडवरती हे छोटं संग्रहालय केलेलं आहे तर ज्या लोकांना हे बघण्याची इच्छा आहे तर त्यांनी पूर्व सूचना देऊन ते येऊ शकतात किंवा रविवारी मी फ्री असतो कारण मी आ, कला शिक्षक आहे ते इतर दिवशी मी थोडासा बिझी असतो पण संडे हा एक दिवस मी यासाठी राखीव ठेवलेला असतो तर रविवारी ते एनी टाईम येऊ शकतात माझा संपर्क क्रमांक मी देऊ इच्छितो तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन थ्री झिरो फोर टू एट वन एट फोर मी पुन्हा एकदा रिपीट करतो नाईन सेव्हन थ्री झिरो फोर टू एट वन एट फोर श्रोते हो विनामूल्य ज्यांना कोणाला हा संग्रह बघायचा आहे ते निश्चितपणे सरांकडे जाऊन त्याविषयीची अधिक माहिती घेऊ शकतात प्रत्यक्ष त्याचा अनुभवही घेऊ शकता तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात तुम्ही केलेल्या इतक्या छान संग्रहाविषयी आमच्याशी इतक्या सविस्तर गप्पा मारल्या या सर्वाबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद